नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मखदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वी भूगोल या विषयांतर्गत मित्रांनो आपल्याला पाहावयाचा आहे तो म्हणजे भारताचा नकाशा. भारताचा नकाशा या घटकाचा अभ्यास करत असताना मित्रांनो आपल्याला गुण 4 आणि 6 या गुणांसाठी आपल्याला अभ्यास करावायचा आहे. आता 4 गुण आणि 6 गुण तुम्ही म्हणणार असे का, तर ज्यावेळी आपल्या मित्रांनो नकाशा भरा म्हणून आपल्याला प्रश्न येतो, म्हणजे प्रामुख्यानं नकाशा भरण्यासाठी आपल्याला जर प्रश्न आले तर मित्रांनो 4 गुणांसाठी आपला प्रश्न येतात. आणि जर नकाशावरून प्रश्न जर आपल्याला विचारला असेल तर आपल्याला नकाशावरून 6 गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला 6 गुण आणि हे 4 गुण याचा कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये आपल्याला विचार करावायचा आहे किंवा या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं द्यायची आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो, बोर्ड परीक्षेला अनुसरून आपल्याला ही प्रश्न पाहावायचे आहेत. भारताच्याच नकाशाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. यापूर्वीही नकाशा आराखडा कसा भरावा या संदर्भात मित्रांनो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आपल्याला मखदूम सर मराठी या यूट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिली जाईल. आज आपण पाहूया भारत नकाशा आराखडा. या ठिकाणी मित्रांनो नकाशाचा आराखडा आपल्याला पाहावयास मिळतो आणि या नकाशाच्या आराखड्यावर आधारित प्रश्न आपल्याला 4 गुणांसाठी विचारले जातात. आणि या 4 गुणांसाठी या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत. पुढील तुम्हाच पुरविलेल्या नकाशाच्या भारताच्या नकाशाच्या आराखड्यात पुढील घटक यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या. म्हणजे आपल्याला सूची तयार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सूचीनुसार आपल्याला उत्तरं देणं गरजेचं आहे. हे पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, तरी देखील आपण एक उजळणी म्हणून पाहूया. या ठिकाणी आपल्याला हे नावं दिलेली आहेत, म्हणजेच हेच घटक आपल्याला या नकाशामध्ये भरावयाचे आहेत. आपण या पद्धतीनं सूची तयार केली आणि या सूचीनुसार आपल्याला काय करायचे आहेत, 1 2 3 4 5 6 क्रमांक द्यायचे आहेत. आपल्याला प्रश्न मित्रांनो दिले जातात एकूण प्रश्न दिले जातात 6 आणि 6 पैकी 4 प्रश्न आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे असतात. म्हणजे 4 प्रश्नांची सूची आपल्याला करायची असते जेणेकरून 4 पैकी 4 गुण आपल्याला मिळू शकतात. आपण थोडक्यात आपण पाहूया, या ठिकाणी हिमालय, दुसरा आहे एकशिंगी गेंडा, तिसरा आहे नर्मदा नदी, चौथा आहे आपल्याला दाट लोकसंख्येची राज्य. ही दाट लोकसंख्येची राज्य केरळ आहे, तमिळनाडू आहे, बिहार आहे आणि उत्तर प्रदेश आहे. त्याचबरोबर दिल्ली विमानतळ आपल्याला पाहावयास मिळत होतं आणि भारतीय महावळवंट ज्याला आपण म्हणतोय भारतीय महावळवंट आपण पाठीमागल्या नकाशामध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सूचीच्या सहाय्यानं जर नकाशा भरला तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आता आपल्याला पाहावयाचं आहे मित्रांनो तो भारताच्या संपूर्ण नकाशाचा अभ्यास थोडक्यात आपल्याला करावयाचा आहे. हा अभ्यास करण्यासाठी आपण पुन्हा पुस्तकातील पान नंबर 10 वरचा जो नकाशा आहे राजकीय नकाशा तो आपण पाहणार आहोत. पण भारत राजकीय या नकाशाचा अभ्यास करणार आहोत. तर प्रामुख्यानं भारत राजकीय नकाशामध्ये आपल्याला काय पाहावयाचं आहे, तर मित्रांनो आपल्याला पाहावयाचं आहे ते म्हणजे भारताला संलग्न असलेले देश कोणते आहेत, म्हणजे भारतीय भूसीमेशी संलग्न असलेले देश. आता भारतीय भूसीमेशी संलग्न असलेल्या देशांचा जर आपण विचार करायला गेलो तर मित्रांनो पूर्वेला बांगलादेश आहे आणि त्याचबरोबर म्यानमार हे दोन देश पूर्व दिशेला असलेले पाहावयास मिळतात. यामध्ये बांगलादेशची सीमा जी आहे ती भारताची सर्वाधिक संलग्न सीमा असलेली पाहावयास मिळते. यानंतर उत्तरेचा जर आपण विचार करायला गेलो तर उत्तरेला प्रामुख्यानं भूतान एक देश आहे, नेपाळ आहे, चीन आहे, अफगाणिस्तान आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तान आहे. मित्रांनो अफगाणिस्तानचा जर विचार करायला गेलो तर अफगाणिस्तानची फार कमी भूसीमा आपल्या भारताशी संलग्न असलेली पाहावयास मिळते. त्या संलग्न देशामध्ये आणखीन एक देश येतो, तो म्हणजे श्रीलंका. मित्रांनो श्रीलंका देश आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वायव्येला आहेत. दक्षिण असला श्रीलंका हा देश भारताच्या भूसीमेच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर तो संलग्न नाही, कारण भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान
पालची सामुद्रध्वनी असलेली पाहावयास मिळते. म्हणजे समुद्रामुळे हे दोन देश विलग झालेले पाहावयास मिळतात आणि इतर जे देश आहेत या देशांची सीमा आपल्या देशाला लागू नाही, म्हणजेच संलग्न नाही. यामध्ये मित्रांनो पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी मिळून एक संघटना स्थापन केलेली आहे आणि तिला सार्क संघटना असं म्हटलं गेलेलं आहे. कारण या सर्व देशांच्या समस्या सारख्याच आहेत आणि त्यामुळं मान्सून प्रकारचे हवामान या सर्व देशामध्ये अनुभवलं जातं. त्यामुळं या देशांनी मिळून एक संघटना स्थापन केली, त्याला सार्क संघटना असं म्हटलं गेलेलं आहे. प्रामुख्यानं आपण भारताचा जर विचार करायला गेलो मित्रांनो, तर भारतामध्ये एकूण आता सध्या 28 राज्य आहेत. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 29 राज्य होती, तर परंतु आत्ता आपल्याला 28 राज्याचा अभ्यास करावा लागतो. आता एक राज्य कोणतं कमी झालं, तर जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे मित्रांनो हे राज्य कमी झालेलं आहे. तर या ठिकाणी जम्मू आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळं 29 एक राज्य कमी झालं आणि ते 28 राज्य आपल्याला झालेली पाहावयास मिळतात. मग संघराज्याचा जर विचार करायला गेलो, तर संघराज्य पूर्वी मित्रांनो संघराज्य होती 7, आता मात्र ही संघराज्य झाली आहेत 8. आता प्रश्न असा आहे, जम्मू आणि काश्मीर ही दोन संघराज्य निर्माण झाली, पूर्वी होती 7, 7+2 असा जर विचार करायला गेलो तर 9 होतात, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं 8 संघराज्य आहेत. 8 संघराज्य झालीत याचं कारण दीव आणि दमन ही दोन संघराज्य होती, त्या दीव दमनचं एकच संघराज्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आत्ता सध्याचा विचार करायला गेलो तर सध्या मित्रांनो 8 संघराज्य आहेत, हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या भारताला एकूण सागर सीमा जर आपण जर विचार करायला गेलो, तर सागरी सीमा ही 7,500 किमी हिची लाभलेली आहे. 7,500 किमी म्हणजे गुजरातचं कच्छचं रण, इथून ही सागर सीमा आपल्याला पश्चिम बंगाल या ठिकाणी कोलकाता हल्दिया हे जे ठिकाण दिसतं इथंपर्यंत ही सागर सीमा आपल्याला पाहावयास मिळते. मित्रांनो प्रामुख्यानं पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि हिमालय पर्वतामुळे मान्सून हवामानाचा आपल्या भारतावरती मोठा परिणाम झालेला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि हिंदी महासागरामुळे भारतामध्ये जे बाष्पयुक्त वारं येतं या बाष्पयुक्त वाऱ्यामुळंच नैऋत्य मान्सून बाष्पयुक्त वारं आपल्या भारतात येतं आणि त्यामुळे भारतात पर्जन्यवृष्टी होते. इकडं बंगालचा उपसागर आहे, पूर्वेला पश्चिमेला अरबी समुद्र आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारं ईशान्येकडून जे वारं आहे या ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं भारतामध्ये आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होते. आपण मित्रांनो संपूर्ण देशाचा जर विचार करायला गेलो, तर एकूण ही 20 राज्य आपल्याला उत्तर दक्षिण असलेली पाहावयास मिळतात आणि पूर्वेकडचा जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो, म्हणजे ईशान्य भाग, हा या ईशान्य भागाचा विचार करायला गेलो तर ईशान्येला एकूण ही 8 राज्य आहेत. म्हणजे ही 8+20=28 राज्य मित्रांनो होतात. मग ही 8 राज्य कोणती? सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय ही अशी 8 राज्य आहेत, ही ईशान्येकडची 8 राज्य. आणि ही उत्तर दक्षिण आपल्याला 19 राज्य पाहावयास मिळतात. या सर्व राज्यांचा आपण जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला मित्रांनो, तर आपल्याला या घटकावरचे संपूर्ण प्रश्न सहजरित्या सोडवता येऊ शकतात मित्रांनो. पाहावेत. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.